ऑलरेडी तुझे 30-40 कपडे पडलेले आहेत, अजून आहेतच करायचे 30-40. जर ह्यांनी स्पेस वाचत असेल ना, तर हे खूप मस्त आहे. तर आता मी आहे व्हॅकेशन रेडी. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर येस, फायनली तो दिवस आलेला आहे की आपल्याला उद्या निघायचं आहे आपल्या युरोप ट्रिपला. तर आम्ही सगळेजण खूप जास्त एक्साइटेड आहे आणि आत्ता म्हणजे ट्रिपला जाण्यासाठी अगदी 24 तास राहिलेले आहेत. तर मी म्हटलं की हे जे शेवटचे 24 तास आहेत ट्रिपला निघण्याआधीचे, तर त्याचा एक छानसा व्हिडिओ करावा आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा. आणि जेव्हा तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये ट्रिपसाठी म्हणजे व्हॅकेशनसाठी जाता, त्यावेळेस सगळ्या गोष्टी खूप डिफरंट असतात. म्हणजे तसं तर आम्ही जातो कंट्रीच्या बाहेर, म्हणजे भारतातच येतो बरेच वेळा, वर्षातनं एकदा तरी यायचा आमचा प्रयत्न असतो. पण तेव्हाचं जे पॅकिंग असतं, तेव्हाची जी घाई गडबड असते, ती सगळी वेगळी असते, एक्साइटमेंट सुद्धा डिफरंट असते. पण आता कसं की चाललो आहे युरोपला, दुसऱ्या कंट्रीला, सो आत्ताची जी एक्साइटमेंट आहे ती पूर्ण डिफरंट आहे. तर आत्ता ह्या ट्रिपला आम्ही ह्या 4 बॅग्स घेऊन जायचं ठरवलेलं आहे ऍक्च्युली. तर ह्या ज्या 2 बॅग्स आहेत त्या कॅरी ऑन बॅग्स आहेत आणि त्या नेण्यासाठी म्हणजे आम्हाला फ्री आहेत त्या, तिकिटाबरोबर तेवढ्या बॅग आम्ही नेऊ शकतो. ऍक्च्युली पर हेड अशी एक कॅरी ऑन नेऊ शकतो, म्हणजे 4 बॅग होतात. पण काय होणार की आमच्या एवढ्या मोठ्या युरोप ट्रिपचं सामान एवढ्याशा बॅग्समध्ये नाही मावणार. तर म्हणून मग आम्ही काय केलं की ह्या ज्या 2 मोठ्या बॅग्स आहेत, ही एक ऑरेंज बॅग आणि ही लाल कलरची बॅग, तर ह्या खूप मोठ्या बॅग्स आहेत. या चेक इन करण्याच्या बॅग्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 23 किलो एवढं सामान भरू शकता, त्याच्यापेक्षा जास्तच भरू शकता, पण लिमिट असतात 23 kg. तर मग त्या बॅग्स आम्ही घेऊन जायचं ठरवलेलं आहे, कारण की सामान आमचं मावणारच नाही. तर ह्या बॅगचे आम्हाला डिफरंट पैसे भरायला लागलेले आहेत, त्याला बॅगेज असं म्हणतात. तर आम्ही 2 बॅग्स घेऊन जाणार आहोत या मोठ्या. पण माझा प्रयत्न हाच असणार आहे की एकच बॅग करावी, जेणेकरून आम्हाला एकदम लाईट ट्रॅव्हल करता येईल 2 मुलांसोबत. आणि त्याबरोबर आमच्याकडे काय असणार की स्ट्रोलर सुद्धा असणार आहे. तर असं आहे, पण माझी एवढे कपडे झालेले आहेत, बापरे, मी कपडे सगळे इथे आणून ठेवलेले आहेत. मी थोडा वेळ तुमच्याबरोबर शेअर करणार, पण खूप जास्त कपडे आहेत, मला आता समजत नाहीये की एका बॅगेमध्ये कसे भरणार. तर येस, आता पॅकिंगला स्टार्ट करूया. मी काय केलं की सगळं जे सामान आहे ना ते पहिले एकत्र करून घेतलेलं आहे एका ठिकाणी, आणि म्हटलं की आता पॅक करताना मग तुमच्यासोबत शेअर करूया. ओके, चलो लेट्स स्टार्ट. या आहेत ना या काय एअर कसल्या बॅग म्हणायचे, व्हॅक्युम बॅग्स आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण सगळं सामान वगैरे भरू शकतो. आणि त्याच्यानंतर इथे ह्याला एक बटन असतं, त्याच्यातून सगळी तुम्ही एअर सुद्धा ह्याच्याने काढून टाकू शकता. आणि मग सगळे कपडे असे एकदम कॉम्प्रेस होतात आणि व्यवस्थित बसतात, आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे आम्ही अमेझॉनवरनच ऑर्डर केलेलं आहे आणि आता आम्ही पहिल्यांदाच हे ट्राय करणार आहे. ह्याच्या आधी कधी ट्राय केलं नव्हतं ऍक्च्युली. आम्ही हे भारतात जाण्याच्या आधी ऑर्डर केलेलं, पण तेव्हा वापरता आलं आणि तेव्हा काय झालं, लेट आलं ते थोडस, त्या तोपर्यंत आमच्या बॅग वगैरे सगळं भरून झालेलं, म्हणून मग वापरलं नाही. मग आता म्हणलं की आता अनायसे आपण परत चाललोय ट्रिपला, तर घेऊन जाऊया. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस दिल्यात त्यांनी, म्हणजे हे जम्बो आहे, मीडियम आहे, स्मॉल आहे, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे क्लोथ त्याच्यामध्ये भरू शकता. ते चांगलं आहे ना, मी तेच आता विचार करत होते, एकच बॅग एवढी मोठी आहे तर कसं करायचं. त्यांनी वेगवेगळ्या साईजच्या दिल्या, ही एक लहान आहे. चला मग ह्याच्यामध्ये आता कपडे वगैरे भरून घेऊया. आणि ह्याच्या ह्या बॅगेमध्ये मोस्टली ह्या सगळ्या ठेवायच्या बॅग्स आपल्याला. सो जम्बो तर आपल्याला नाही लागणार जास्त, पण छोट्या छोट्या बॅग्स आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण सगळ्यांचे कपडे वेगवेगळ्या बॅगेत पण ठेवू शकतो, राईट? म्हणजे सापडायला पण सोपं जाईल आम्हाला. तर ह्याच्यामध्ये आता चेतन सगळे टी शर्ट वगैरे काय काय भरले ना चेतन? टी शर्ट, पॅन्ट, शॉर्ट्स असं भरले. हे काय तोडलं का अजून? पहिली सुरुवात नाही झाली तोपर्यंत. नाही, ते असंच आहे. आपण कसं जनरली हे झिपलॉक बॅग अशा बोटानी करतो ना, तर त्यांनी हे असं छोटस टूल दिले. अच्छा, ती क्लिप दिली आहे. क्लिप दिली आहे, ते फक्त असं अंगठ्याने प्रेस करायची. म्हणजे त्याला 2 आहेत, जनरली झिपलॉकला एकच असतं ना, त्याला 2 आहेत एअर टाईट होण्यासाठी. हा, ते कारण की सील व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. जाते का हवा? शौर्यला पण मजा वाटायला लागली. वाव, असं वाटतं ते पापडाला किंवा खाकऱ्याला कसं सील असतं की नाही.
असं दगडासारखंच झालं ते आणि आता त्याला पटकन ती कॅप लावून टाकायची ना. किती छान ना, किती मस्त ना. हो पण मग एक काम, एक गोष्ट आहे, आपल्याला ते पंप पण आपल्या सोबत घेऊन जावं लागेल. तिकडून निघताना पॅकिंग करायची असेल तर हे घेऊन जावं लागेल. येस, जर ह्यानी स्पेस वाचत असेल ना तर हे खूप मस्त आहे. म्हणजे असे दोन तीन ठेवले की झालं. हो मग काय, हा पंप मावतोय ना, मग बॅग मावतोय की. हो आणि काही जास्त नाही आहे, हलका 10 ग्रॅम 20 ग्रॅमचा आहे. शौर्याचा दंगा बघा, शौर्य नको नको रे. बघा बॅग घेऊन बसला, केवढी मोठी बॅग आहे की शौर्य त्याच्यामध्ये केवढा असा दिसतो. शौर्य आता बॅग भरायची आहे, चला स्टार्ट करायचं का चेतन. आता तुमचं तर झालंय आता हे. आता माझ्या अजून एका बॅग मध्ये माझे बसून जाते. पण मस्तच झालंय, आवडलं मला, एकदम परफेक्ट आहे. चेतन जरासे तिकडचे माझे वरचे पण तिथे कपडे ठेवलेत ते द्या ना. किती कपडे आहेत इथे ऑलरेडी, तुझे 30-40 कपडे पडलेले आहेत, अजून आहेतच करायचे. 30-40 एवढे तर कपडे नाही आहेत माझे, मी मान्य करेन एक 25 पेक्षा जास्त कपडे घेतलेत मी. पण काय करू, मला एवढे ड्रेस आवडतात ना की मग राहत नाही मला. एवढी कपड्यांची आवड आहे आणि आता लागणारच आहेत राईट एवढे कपडे. माझं इथे पॅकिंग चालू आहे, मी पहिले माझे सगळे ड्रेसेस ठेवून घेणार आहे आणि इतर पण भरपूर गोष्टी असतात, जसं की शूज असतात, पर्सेस असतात, त्याच्यानंतर ऍक्सेसरीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी पण मला ठेवून घ्यायच्या आहेत बॅग मध्ये. तर आता सगळ्यात पहिले तर ड्रेस भरून घेते सगळे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मला नेल्सची माझी अपॉइंटमेंट सुद्धा आहे आता, तर 4:30 माझी नेल्सची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर मला नेल आर्ट करायला किंवा मेनिक्युअर वगैरे करायला खूप जास्त आवडतं. आणि जेव्हा तुम्ही ट्रिपला वगैरे जाणार असता किंवा फॉर दॅट मॅटर इंडियाला वगैरे, तर रोज काही आपल्याला स्वयंपाक करावा लागत नाही. इंडियाला जाणार असेल तर आई करते स्वयंपाक वगैरे, म्हणजे निवांत असतं, एवढं रोज पाण्यामध्ये वगैरे हात घालावा लागत नाही. तसंच आता व्हॅकेशनला सुद्धा, तर मग मॅनिक्युअर वगैरे केलं की ते खूप दिवस छान राहतं. तर त्याच कारणासाठी मी आता मॅनिक्युअर करणार आहे. तर आत्ता माझे नखं असे आहेत, काहीच नाही आहे कलर पण, म्हणजे नेल पेंट वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. तर मग अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि मी नेहमी त्याच माझ्या नेल सलॉनमध्ये जाते. तर तिथेच अपॉइंटमेंट घेतली आहे 4:30, तर तोपर्यंत आता जेवढं पॅकिंग होणार तर तेवढं सगळं पॅकिंग करून घेणार आणि मग 4:30 तिथे जाते. आणि मग तुम्हाला पण दाखवणारच ऑफकोर्स की तिथे कसं आहे आणि म्हणजे मी कुठला नेल कलर सिलेक्ट करते वगैरे, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. पण आता पहिल्यांदा पटापट पॅकिंग करून घेते. मी इथे येऊन पोहोचलेली आहे, खूप जास्त वारं सुटलं आहे समहाव, काय माहिती, पण ऊन पण आहे, छान वाटतं. आणि तुम्ही बघा मला इथे पिंपल आलाय. ट्रिपला जायचं म्हणलं, थोडंसं टेन्शन असलं, घाई गडबड असली, स्ट्रेस असला की पिंपल तर येणारच, ते तर नेहमीचंच आहे. पण मी आता इथे येऊन पोहोचली आहे आणि मी नेहमी जिथे येते ना त्याचं नाव आहे नोव्हा नेल्स सलॉन, तर तिथेच आली आहे आता. तर बघूया, पेडिक्युअर बी करायचं का नाही अजून ठरवलं नाही आहे, पण मॅनिक्युअर तर करणार आहे. ऑलरेडी इकडे पेडिक्युअर चालू आहे आणि इथे मॅनिक्युअर चालू आहे, सो दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहे. त्यांनी इथे खूप छान असं पेडिक्युअर केलं, फुल मसाज केला, पाय क्लीन केले आणि खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर ही फायनल स्टेप होती, म्हणजे ते नेल पेंट लावत होते. आणि मोस्टली मी पायांना व्हाईट नेल पेंटच लावते, कारण की त्याच्याने पाय एकदम क्लीन दिसतात, स्वच्छ दिसतात म्हणून. तर इथे तेच चालू होतं. आणि त्याच्यानंतर ही जी होती ती माझी नेल टेक्निशियन होती, म्हणजे जिने माझे जेल नेल्स केले होते. तर मागच्या वेळेस जे मी केले होते ते ॲक्रिलिक नेल्स होते आणि ह्यावेळेस जे केले आहेत ते जेल नेल्स केलेले आहेत, म्हणजे हे माझे ओरिजिनल नेल्स आहेत. आणि सगळं झाल्यानंतर ते छान मसाज करून देतात, मॉइश्चरायझर वगैरे हाताला लावून देतात, तर तेच इथे चालू आहे.
तर माझे नेल कलर असे दिसत आहेत, हॉट पिंक कलरचे नेल्स केले तुम्ही, छान दिसत हे स्लीपर्स दिले त्यांनी मला, थँक्यू. तर माझे नेल्स आता असे दिसत आहेत आणि मी शूट करते त्यामुळे दुसऱ्या हाताचे दाखवता येत नाही आहेत, पण खूप छान झालेत ना, मला खूप आवडले. मला हॉट पिंकच करायचे होते कारण की मग समरी कलर आहे म्हणून. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. दुसऱ्या हाताचे पेडिक्युअर केलं तर पेडिक्युअर पण असं झालेलं आहे आणि नेलपेंट लावलंय तर म्हणून त्यांनी मग चप्पल हे दुसरे दिलेले आहेत कारण की नेलपेंट खराब होऊ नये म्हणून. तर आता मी आहे व्हॅकेशन रेडी. आणि तिथे ना हे असे लॉलीपॉप वगैरे पण देत होते खायला, म्हणजे तिथे ठेवलेले असतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉकलेट गोळ्या वगैरे हे सगळं घेऊ शकता. तर म्हणलं पहिल्यांदा तुमच्याशी बोलावं, त्याच्यानंतर घरी निघावं. कारनीच आलेली आहे मी, पण इथे माझे झालेले आहेत $70. तर $70 पेडिक्युअर प्लस मेनिक्युअर असे दोन्ही मिळून $70 झालेले आहेत. खूप जास्त पैसे आहेत मला माहिती आहे, $70 इज टू मच, आणि जर का इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्ट केलं तर ते त्याहून जास्त वाटतात. पण कधीतरी एकदा व्हॅकेशनला जाण्याच्या आधी स्वतःला पॅम्पर करणं खूप गरजेचं आहे, तेवढा स्वतःला थोडासा मी टाईम मिळतो आणि छान वाटतं, थोडंसं काहीतरी डिफरंट आणि फ्रेश होतं माइंडसुद्धा. आणि एरवी आपण सगळं सगळ्यांचं करतच असतो, सो कधीतरी स्वतःला ट्रीट पण केलं पाहिजे, बरोबर. मग अशी ना घरी आल्यानंतर आम्ही परत पॅकिंग स्टार्ट केली आणि मग त्याच्यामध्ये मी काय काय पॅकिंग केली वगैरे हे सगळं मी तुमच्याबरोबर थोड्या वेळात शेअर करतेच. पण आता स्वयंपाक केला, त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. स्वयंपाक जास्त काहीच केला नव्हता, म्हणलं की आता ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर एकदम लाईट ठेवूया जेवण वगैरे सगळं. सो आज बनवलेला साधा वरण भात असंच बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आणि आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. कधी कधी म्हणजे एकदम साधं जेवण पण खूप छान वाटतं. तर ते सगळं झालं आणि आता म्हणलं की कामं ही सगळी पटापट आवरूया म्हणून आता सगळी भांडी वगैरे डिशवॉशरला लोड करून घेते. साईड बाय साईड सियाना शौर्यचं काय काय अजून घ्यायचंय का वगैरे ह्याचा विचार चालू आहे डोक्यामध्ये. तर येस, आज सकाळपासून ना वाटतं आपल्याला पण कुठे पण ट्रिपला जायचं, ते पण दोन मुलांना घेऊन जायचं आणि ते पण एवढे छोट्या मुलांना घेऊन जायचं, म्हणजे खूप जास्त प्लॅनिंग लागते आणि पॅकिंगमध्येच आपण खूप जास्त दमून जातो. तर सकाळपासून माझं तेच चालू आहे. आता पॅकिंग ऑलमोस्ट आमची झालेली आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी माझं स्किन केअर म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी कशा घेतल्यात, ते मेकअप वगैरे. तर थोड्याच वेळात तुमच्याशी त्या पण गोष्टी शेअर करते. पहिल्यांदा ही सगळी भांडी लावून घेते. तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मी तुमच्याबरोबर शेअर करणार की मी स्किन केअरमध्ये आणि मेकअपमध्ये वगैरे असं काय काय वस्तू घेतलेल्या आहेत. आता सगळं तर दाखवत मला बसता येणार नाही कारण की खूप जास्त साहित्य आहे, पण हे जे आहे हा माझा स्किन केअरचा डब्बा आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये क्लिन्झर आहे, टोनर आहे, त्याच्यानंतर असे कॉटन वाईप्स आहेत, त्याच्यानंतर मेकअप वाईप्स आहेत, त्याच्यानंतर म्हणजे माझ्या बाकीच्या इतर गोष्टी आहेत, हे माझं नेहमीचं मॉइश्चरायझर आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हा एक छोटासा फेस पॅक पण घेतलेला आहे. जर का खूप जास्त म्हणजे चालून म्हणा किंवा उन्हामुळं वगैरे अशी डल होते कधी कधी आपली स्किन, तर म्हणून मग म्हणलं की एखादा छोटासा फेस पॅक पण असू दे आपल्याबरोबर, तर ते पण आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा उन्हामध्ये खूप जास्त चालतो तर मग स्किनवरनं घाम वगैरे येतो आणि ऑइल्स वगैरे होतात, मग मेकअप सगळा जाण्याची शक्यता असते. तसं तर मी फार मेकअप करतच नाही कारण की एवढ्या उन्हामध्ये असा मेकअप करून काही फायदाच नाही आहे, त्यामुळे फक्त सनस्क्रीनच लावते मी. पण जे काही ऑइल्स वगैरे येतात तर ते टिपण्यासाठी म्हणून हे असतात, ऑइल ॲब्झॉर्बिंग शीट असतात. तर ह्या पण मी आणलेल्या आहेत यावेळेस या ट्रीपसाठी कारण की जिथे आम्ही चाललेलो आहे तिथे हीट वेव चालू आहे युरोपमध्ये म्हणून. आणि बाकी मेकअपचं म्हणाल तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर हा माझा मेकअप सेटिंग स्प्रे आहे, त्याच्यानंतर हा एक परफ्यूम आहे, माझं नेहमीचं आवडतं ब्लश आहे आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर जसं मी म्हटलं की मेकअप तर मी जास्त करणारच नाहीये तिथे ट्रीपमध्ये, पण कधी आम्ही छानशा डिनरला जाणार असू, कुठल्या तरी स्पेशल रेस्टॉरंटमध्ये जाणार असू वगैरे अशा ठिकाणी जाणार असू, तर नंतर तिथे गेल्यावर असं वाटायला नको की अरे आता इथे मेकअप पाहिजे होता. बस जस्ट बिकॉज ऑफ दॅट मी ही मेकअपची माझी पर्स घेतलेली आहे, म्हणजे काय पाऊच म्हणू शकतो. आणि हे जे आहे हे माझं स्किन केअरचं पाऊच आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक मला गोष्ट दाखवायची होती, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची, ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या गोळ्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे
टायलेनॉल म्हणजे पेन किलर वगैरे या सगळ्या गोळ्या आहेत. त्याचबरोबर सियाना शौर्याची औषधं आहेत. त्याच्यानंतर उन्हामुळे कधी कधी डोळ्यांना माझ्या त्रास वगैरे होतो म्हणून मग ती सगळी औषधं आहेत. अशी सगळी आपली जी नॉर्मल डेलीमध्ये लागतात ती औषधं आहेत. जास्त करून सर्दी खोकला ताप हे आपलं म्हणजे जे काय होतं थोडंफार मुलांना म्हणा आपल्याला म्हणा तर त्याची औषधं आहेत. देव करो की ह्या ट्रीपमध्ये असं काही होऊ नये बट आपल्याकडे तयारी असलेली बरी. तर मध्ये शौर्य आलेला त्याच्याशी बोलत होते. बट मी हे सांगत होते की अशी आमची आता पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता किती बॅग झाल्या आहेत काय झाल्या आहेत कसं काय आम्ही जाणार आहोत कुठून निघणार आहोत कुठल्या एअरपोर्टला जाणार हे सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि जरी तुमच्यासाठी तो नेक्स्ट व्लॉग असला तरी माझ्यासाठी आत्ताच त्याची सुरुवात होणार आहे. तर पुढचे सगळे व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. खूप महत्वाची फन अशी ट्रीप असणार आहे ही आणि खूप मेमोरेबल ट्रीप आमच्या सगळ्यांसाठीच असणार आहे. आय होप की तुमच्यासाठी पण ती तशीच असावी. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.